कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लोकांची गैरसोय लक्षात घेता भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टी कामोठेच्या वतीनं शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला पोहोचवला जात आहे. फार्म परफेक्ट या भाजीपाला विक्री केंद्रातर्फे कामोठेमधील सर्व सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन हा उपक्रम राबवला जात आहे. या संदर्भात कामोठा शहर युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी या संदर्भात अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागू केलेली आहे. तसेच कामोठ्यामधील भरपूर लोकांचे गैरसोय होत आहे. त्यांना दैनंदिन लागणारा भाजीपाला असेल, फळे असतील, याच्यासाठी त्यांना खाली जाता येत नाही. त्यामुळे याच्याच पार्श्वभूमीवर आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे प्रत्येक सोसायटीमध्ये थेट शेतकरी ते ग्राहक असा भाजीपाला तसेच फळे वाटप या ठिकाणी चालू केलेले आहे. फार्म परफेक्ट या विक्री भाजीपाला विक्रीच्या संस्थेमार्फत आपण या ठिकाणी अतिशय अल्पदरात कामोठेकरांना भाजीपाला तसेच फळं विक्री हे देण्यात येत आहे. यासाठी कामोठेकरांचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी भेटत आहे. मी कामोठ्यातील जनतेला विनंती करतो की जर आपल्या सोसायटीमध्ये आपल्याला भाजीपाला तसेच फळ याची गरज असेल तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी असतील यांना आपण कृपया संपर्क साधावा. आम्ही आपल्या सोसायटीमध्ये येऊन आपल्याला फळभाजी तसेच फळांची त्या ठिकाणी आम्ही आपली गरज पूर्ण करू. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.